यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे, परभणीतील शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। खासदार संजय जाधव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तक्रारीमध्ये 2 कोटींची सुपारी देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तर आपल्या हत्येसाठी नांदेडमधील रीदा गँगला 2 कोटींची सुपारी देण्यात आल्याचं खासदार संजय जाधव यांनी पोलीस तक्रारीमध्ये म्हटलंय। परभणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली असल्याचं संजय जाधव यांनी सांगितलेलं आहे। तर संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू झालाय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर 2 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याचबरोबर नांदेडच्या रीदा गँगला ही सुपारी देण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे। आणि या तक्रारीनंतर आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। नांदेडमध्ये अशी एक संध्याकाळच्या वेळेस 2 जणांची भेटी झाली आणि त्या भेटीतून हा सगळा संवाद बाहेर आला की परभणीच्या खासदाराला मारण्यासाठी परभणीतूनच एक कोणीतरी व्यक्तीने 2 कोटी रुपये देऊ केल्याची बातमी समोर आहे। असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात घडू नये, कारण आपली कोणाशी कटुताच नाही। कोण जिंदा गँग असेल ना आणखी कोणती असेल, तिच्याशी माझं काही देणं घेणंच नाही। आणि मग तिच्याशी माझं नाव कोण जोडते, कोणाला मी कोणाच्या डोळ्यात मी सळतो आहे, हे सुद्धा छडा लागणं काळाची गरज आहे। यानंतर बातमी आहे, बीएमसी कर्मचाऱ्यांची मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय। वर्षा बंगल्यावर उद्या संध्याकाळी याबाबत मुंबई मनपा कर्मचारी संघटना समन्वय समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे। कर्मचारी संघटना समन्वय समिती आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यामध्ये बैठक झाली, मात्र निर्णय होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता बैठक होणार आहे। तर मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये सानुग्रह बोनस देण्यात आला होता आणि यंदा 40,000 रुपये बोनसची मागणी कामगार संघटनांनी केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पाहुयात पुढची बातमी, वसई पश्चिम मध्ये असलेल्या माणिकपूर पेट्रोल पंपाजवळ कार आणि बाईकचा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगात असलेल्या बाईकनं कारला धडक दिली आणि या घटनेमध्ये बाईकस्वार थोडक्यात बचावलाय। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोमवारी रात्री 10:00 सुमारास हा अपघात घडलेला आहे। तर पेट्रोल भरण्यासाठी ही कार पेट्रोल पंपाच्या दिशेनं येत होती आणि याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव बाईक स्वारानं कारला धडक दिली। तर अपघात एवढा भीषण होता की बाईक स्वार धडकेनंतर थेट कारच्या टप्पावर आदळला, मात्र सुदैवाने या चालकाला कुठेही इजा झाली नाही। तर या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अपघात झाल्यानंतर कार चालक पळून गेला, तर कारचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे।